आपलं धुळ्यानिवत मध्यपा आजचे बातमीपत्र. मी दिलीप चौधरी. शिंदखेडा शहराची कायमस्वरूपी पाणी पुरवठा 21 कोटीची योजना ठेकेदाराने अत्यंत निकृष्ट दर्जाची केलेली विहीर हाताने कोरून निघते रीती. शिंदखेडा शहरासाठी कायमस्वरूपी पाणी पुरवठा योजनांचे विहिरीचे काम सुरू आहे. ही योजना 21 कोटीची आहे. ठेकेदार यांनी विहिरीचे बांधकाम पक्के केलेले आहे. सिमेंटचा वापर कमी केल्यामुळे अक्षरशः रेती खडी बोटाने कोरले तरी मोठे खड्डे होत आहे. सळेचाही 4 MM चा वापर केलेला दिसत आहे. ही 21 कोटीची शासकीय योजना कायमस्वरूपी राहणार आहे. तापी बॅरेजवर ही विहीर केली आहे. संपूर्ण शिंदखेड्याच्या नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे. माननीय जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी एकदा आवश्यक भेट देऊन खात्री करावी अशी जनतेची मागणी आहे. तसे निवेदनही माननीय जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. सुरेश भाऊ साहेब यांचे मार्गदर्शन घेऊन कारवाई करावी यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत, असे दीपक ऐरे, सुनील भाऊसाहेब चौधरी आदी त्यांचे सहकारी यांनी प्रत्यक्ष पाहणी करून त्या ठिकाणी शूटिंगही केली आहे. शिंदखेडा शहराची कायमस्वरूपी योजना पाणीपुरवठा योजना आहे 21 कोटीची. ठेकेदाराने अत्यंत निष्कृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे. हे सिमेंट न वापरता फक्त रेतूचाच महाराज असं दिसतोय. तरी ठेकेदाराचे ठेका हा रद्दच करण्यात यावा आणि मुख्याधिकाऱ्यांनी याच्यात लवकर लक्ष घालावे आणि त्याचं राहिलेलं पेमेंटसुद्धा काढू नये. बघा ना फक्त रेतूच आहे त्याच्यात, काही नाही त्याच्यात सिमेंट बघा, तिथं पूर्ण कच्चं काम झालेलं आहे. कच्चं काम झालेलं आहे पूर्ण. आणि सलाई 4 MM वापरलेली आणि त्वरित त्वरित कारवाई करण्यात यावी. तरी आपण काम आहे, मनमानी कारभार आहे ठेकेदाराचा. 21 कोटी रुपये पाणी काढलं, पाणी पुरवले आणि शिंदखेडा शहराच्या जनतेशी जनतेचे म्हणून या ठेकेदारावर तर कारवाई झालीच पाहिजे. एवढा बोगस काम, निकृष्ट दर्जा काम हात आणि पा, पूर्ण कच्चं काम झालेलं आहे. पूर्ण कच्चं काम झालेलं आहे. या हाताने कोरतोय मी. हे बघा फक्त खडी दिसते, खडी आणि रेतू दिसते. दारावर कारवाई झालीच पाहिजे. बोगस काम केलं, खडी फक्त सिमेंट नाही. हे बघा सिमेंट नाही घ्यायचं. हे बघा सलई त्यांनी बारीक वापरलेली. जनताला दिसू द्या, शिंदखेडा शहराची जनताला दाखवा हे कसं काम केलं. लोकांना दिसायला पाहिजे. हातून करा ना, हे हाताने निघतंय. ही 21 कोटी रुपयाची योजना आहे शिंदखेडा शहर. तापी बॅरेजवरची ही विहीर आहे. ही हाताने कोरलं जात आहे. इथं येपा सुरेश भाऊ, इकडं कॅमेरा दाखवा. येपा हाताने कोरलं जात आहे. ही हाताने कोरली जाते. 21 कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजनेची, शिंदखेडा शहराची पाणी पुरवठा कायमस्वरूपी योजनाची. या इंजिनियरांनी काय गापा केलेला आहे. शिंदखेडा शहराच्या जीवाशी खेळतोय. येपा यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. आता आम्ही ठामपणे जिल्हाधिकारीना निवेदन दिलं, याच्यावर कारवाई झाली पाहिजे. पहा बघा हाताने एकदा ना वरती बघा, वरती तसंच झालेलं काम बघा. हो डायरेक्ट बघूच काम आहे. बघा जीवाशी खेळतोय तो. हे काय काम झालेलं, पूर्ण कच्चं काम झालेलं आहे. विहीर बांधलेली तापी नदीवर 21 कोटी रुपये काँग्रेस टाकले. फक्त रेतू इथे वाढू इथे पहा मधून हाताने. मी हाताने करतोय बोटाने. हे बोटाने पहा. हे पहा 21 कोटी रुपयाची विहीर आहे. हे पहा. हे पहा बोटाने 21 कोटी रुपयाचे पाणी फिरवतोय शिंदखेडा शहराच्या जनतेवर जनतेच्या विषयी. हे बघा हाताने बघा. मी उद्या उदय दिसत आहे पहा. बघा बोगस ओरिजिनल सलई. बघा ना भाऊ साहेब, सले कसे वापरले बघा तुम्ही. बोगस काम आहे ते. पूर्ण कच्चे काम फक्त येतो आणि खडीच वापरलेली. याच्यात सिमेंटचा उपयोग केला नाही त्यांनी. सिमेंटच उपयोग केलेला नाही. ती खडी आणि वाळू इंकते त्याच्यातून. 21 कोटी रुपयाची तापी बॅरेजवर बांधलेली आहे. शिंदखेडा शहराच्या जनतेला दिसलं पाहिजे डोळ्याने. मी शिंदखेडा शहराच्या जनतेला आवाहन करतो. आम्ही संबंधित
ही आज इथं शिंदखेडा शहराची जॅकेलची ही 21 कोटी पाणी पुरवठा योजनेची आम्ही आज सुखवडला आलेलो आहोत. इथं आपला हा जॅकेल बांधलेला आहे, विहीर बांधलेली, तरी ही विहीर अत्यंत निष्कृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे. हाताने सुद्धा ही खडी आणि रेतू निघते, म्हणजे बघा किती, म्हणजे मातीचा सुद्धा आपण जर बांधकाम करतो ते सुद्धा मातीचं लवकर निघत नाही. हे तर फक्त रेतू आणि सिमेंट असल्यामुळे ते वाढू लगेच निघते. तरी ही अत्यंत निष्कृष्ट दर्जाचं काम आहे. आपल्या संबंधित इंजिनियरचं सुद्धा, नगरपंचायत इंजिनियरचं सुद्धा लक्ष नाही आहे. कुठंतरी पाणी मुरत आहे असं अवस्था त्याला दिसते आम्हाला, कारण बांधकाम हाताने कोरल्यानंतर जर निघत असेल तर त्याच्यात कुठेतरी शंका येते. पूर्ण काहीच, म्हणजे याच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी आणि लक्ष घालून या योजनेकडे लक्ष द्यावं, त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. तसंच आम्ही आता जिल्हाधिकाऱ्यांकडे सुद्धा जाणार आहोत आम्ही निवेदन द्यायला. आमचे नेते आमचे नेते सन्माननीय सुरेश भाऊसाहेब यांचं मार्गदर्शन घेऊन लवकरच या योजनेबद्दल आम्ही त्यांना कळवू आणि त्यांच्या मार्गदर्शनाने जिल्हाधिकाऱ्यांकडे जाऊन एक निवेदन देऊन पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावर लवकर कारवाई करू. तरी शिंदखेडा शहराच्या जनतेसाठी आम्ही हे दाखवण्याचा प्रयत्न केला की योजना किती निष्कृष्ट दर्जाचं काम होत आहे. मी बोटाने करून दाखवतोय ही पाणी पुरवठा योजनेची विहीर आहे तापी नदीवर. आता जे आमचे गटनेते सुनील भाऊसाहेबांनी सांगितलं, मी बोटाने ते कोरतोय. एपा बोटाने कोरतोय. मी शिंदखेडा शहराच्या जनतेला आवाहन करतो का त्यांनी इथे येऊन पाहून गावं. एपा त्यांनी लूटमार सुरू केलेली आहे ठेकेदारने. आपल्या पाणी पुरवठा योजनेवर डल्ला मारलेला आहे. एपा मी बोटाने करतोय. बोटाने येईन त्या इथून, म्हणजे याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. याच्यावर हातावर बेड्या पडल्याच पाहिजे. आम्ही आता सर्व काँग्रेसचे आमचे गटनेते सुनील भाऊसाहेब, उदय देसले आणि जे काही आमचे सहकारी आहेत समाजवादी पार्टीचे, आम्ही सर्व मिळून जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही निवेदन देऊ याच्यावर कारवाई, ठेकेदारावर कारवाई झाली पाहिजे म्हणून. आणि 21 कोटी रुपयाचे जीवनाचा प्रश्न ही कायमस्वरूपी कायमस्वरूपी झाली पाहिजे.